मैत्रिणींनो, आपण अनेकदा घरगुती व्यवसाय करायचा ठरवत असतो, त्याचं नियोजनही करत असतो. अनेकदा हेच नियोजन आपल्याला फायद्याच ठरत असतं, त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा खर्च वाचत असतो आणि वेळेचीही बचत होत असते. आता नेमका घरगुती व्यवसायामुळे आपल्याला नेमका काय फायदा होत असतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी पौर्णिमा शिरीषकर आणि झेप उद्योगणीमध्ये तुमचं स्वागत. मैत्रिणींनो, धावपळीच्या जगात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनाचं सगळं गणित सोपं आणि साध्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर आजच सीजीएल फिनटीमला भेट द्या. अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवरती क्लिक करा आणि तुमचं आयुष्य आत्ताच आर्थिक नियोजनाने यशस्वी बनवा. घरगुती व्यवसायाचा आपला पहिला फायदा म्हणजे आपली वेळ. अनेकदा आपल्याला कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप वेळ लागत असतो, मुळात तोच वेळ वाचतो. इथं काम करताना तुमच्यावरती ओरडणारं कोणी नसतं, ना कसला ड्रेस कोड, ना कसली कटकट. मुळात तुमच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासूनही तुम्ही दूर असता. पण मैत्रिणींनो, असं जरी असलं तरी ग्राहकांच्या सोबत आपल्याला प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. घरगुती व्यवसाय करत असताना आपण जेवढं काम करू त्या संपूर्ण कामाचा मोबदला तुम्हाला मिळणार असतो. फक्त मोबदला नाही तर वाहतूक, इंधन आणि इतर वस्तू अशा अनेक गोष्टींचा खर्च आपल्याला टाळता येतो. घरगुती व्यवसायामुळे होणारी कमाई किंवा नफा जास्त असतो आणि इतर खर्चही कमी असतो. आपल्याला व्यवसाय असल्यामुळे त्या व्यवसायाचे आपण बॉस असतो आणि आपण नोकरही असतो. आपल्याला हव्या त्यावेळेस आपण सुट्टी घेऊ शकतो आणि हवं त्यावेळेस काम करू शकतो. आपण जितकं काम करू तितकाच मोबदला मिळतो. हे गणित आपल्याकडे नेहमी तयार असलं पाहिजे. व्यवसायामुळे आपले मित्र मैत्रिणी कुटुंबाकडे आपण लक्ष देऊ शकतो किंवा त्यांच्यासोबत वेळही घालवू शकतो. हवं असल्यास त्याच मित्र मैत्रिणींची किंवा कुटुंबाची आपण मदत आपल्या व्यवसायामध्ये घेऊ शकतो. व्यवसायाने आपल्या व्यावसायिक जीवनाचा समतोल आपण योग्यरित्या राखू शकतो. व्यवसायाचं गणित आपल्या नोकरीसारखं नसतं. नोकरीमध्ये तुम्ही कितीही काम केलात तरी तुम्हाला ठरवून दिलेली रक्कमच तुम्हाला मिळते. कधी कधी तुम्हाला जास्त कामही करावं लागतं, मात्र व्यवसायाचं गणित खूप सोपं आहे. जितकं तुम्ही काम कराल तितकाच मोबदला हा तुमचा स्वतःचा असतो. व्यवसायात तुम्हाला हवे तसे हवे तेव्हा बदल करण्याचे अधिकार असतात. व्यवसाय वाढवण्याचं सगळं श्रेय तुम्हाला जात असतं, त्यामुळे नोकरीपेक्षा कधीही व्यवसाय आपल्याला फायद्याचा ठरत असतो. पण हे सगळं करत असताना आपण एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे आपण आपल्या आवडीचा व्यवसाय जरी करत असलो तरी त्या व्यवसायाचा संबंधित असलेला ग्राहक नाराज होणार नाही ही काळजी घेणं गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्यवसायातील अडचणी समजून सांगणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहता येतील. धन्यवाद.